गडकर ह्या मॅटराचेर म्हाका दिसता कोंकणींतल्या लोकां खातीर कोंकणींतले जे सगळे महाजन आसात, शांतादुर्गा देवी लयराईचे जे सगळे धोण आसात हांच्या बद्दलूय त्यांनी अपशब्द वापरलो. सगळ्यात पहिल्यात पहिली श्रेया धारगळकर आणि अशा पद्धतीचे कोण जे अपशब्द वापरता त्या सगळ्या लोकांचा हांव निषेध करता. एन जी ओच्या नावा सकयल हांच्यांनी ज्या पद्धतीची लोकांक आपूण मदत करता म्हणून लोकां कडल्यान पयशे घेवन अशा पद्धतीचे वेगवेगळी कृत्यां सुरवात केल्ली आसा. हांव पर्टिक्युलर मनीस अशें म्हणना, सरकार हांकां कोणाकूच वगी रावचो ना. त्या खातीर काल बरी गजाल हांवें इन्स्ट्रक्शन्स दिल्या उपरांत आमच्या पुलीस डिपार्टमेंटान श्रेया धारगळकराक कुंकळेंतल्या मॅटरांनी अरेस्ट केलें. ताका सगळीं सॅक्शन्स लायलीं. ताज्या उपरांत बिचोलेच्या पुलीस स्टेशनाचेर ताजी केस रजिस्टर्ड करून घेतली. ताका उरलेली सगळीं सॅक्शन लायली. ताका 4 जून पर्यंत ज्युडिशियल कस्टडी आयल्या. हातूंतल्यान एक गोंयांत बरी मॅसेज गेली किंवां अननॅसेसरी पर्सनल आसतलें, सामाजीक आसतलें, सांस्कृतीक आसतलें किंवां आमच्या वेगवेगळ्या सांस्कृतीक विशयाचेर सोशल माध्यमांतल्या प्लॅटफॉर्मा वयल्यान जायतो उडटालो आनी जायते उलयतालें. हाका एक रोक लागली, लोकांक समज गेलो की अशा पद्दतीचे उलयत जाल्यार सरकार हाज्या फुडें वगी रावचो ना. आणि हांव परत एकदां सगळ्या जाणांक वैयक्तीक सुद्दां अशा पद्दतीक जे सोशल मिडियाचे म्हणजे आज लोकांक मोबायल काडलो काय एक व्हिडियो काडलो काय टिका केली सगळ्या हेजेर सुरवात जाल्ली आसा. त्या खातीर वैयक्तीक आसतली, सार्वजनीक आसतली, सांस्कृतीक आसतली, सामाजीक आसतली ह्या विशयाचेर बेजबाबदारपणान वक्तव्य करची न्ही. आणि बेजबाबदारपणान वक्तव्य केली आसत जाल्यार हांचेर कोणीय येवन केसीस रजिस्टर्ड करच्यो. ह्या सगळ्या जाणांक ताजेर केसीस रजिस्टर्ड करून अकॉर्डींग टू द लॉ ताजेर कायद्यान एक्शन घेतली वयतली. म्हाजे तर इवन दो म्हणणें आहा की जेन्ना ह्या श्रेया धारगळकरा सारकेले अशा पद्दतीचे वेगवेगळी वक्तव्या करता ताजेर ज्या पद्दतीची कडक कारवाई जितकी जातली तितकी कडक कारवाई सरकार करतले. सरकार देवी लयराईच्या बाबतीत हांव वैयक्तीक देवी लयराईचोय भक्त, देवी कुंकळकर्णीचोय भक्त. ताज्या खातीर अशा पद्दतीच्या ह्या वक्तव्या ही सहन केन्नाच करचे ना. आणि ह्याच्या फुडें खंयच्याय धर्माच्या बाबतीत नॉट ओन्ली द हिंदू मुस्लिम कॅथलीक हे लोक अशा पद्दतीत धर्माच्या मदीं आणि लोकांच्या मदीं तिडो निर्माण करपाचो प्रयत्न करता तर सरकार सहन करचें न्ही. हाज्या फुडें उरलेली जी एन जी ओच्या नांवान जी बेश्टी टिका करता तांच्यांनी बी समज धरून रावचो. तांकांय सरकार वगी रावचें ना अननॅसेसरी टिका केली जाल्यार. त्याचप्रमाणे दोतोर पळय, आतां एन जी ओच्या नांवान वेगवेगळ्यो गोष्टी चलता आणि आयज असो सूर एक उमटलो वयता की ह्या एन जी ओचेर तांकां खंय तरी टर्म्स एंड कंडिशन घालपाची गरज आसली. त्यांच्यानी कार्य कसे करचे? एन जी ओच्या नावाचेर आपूण खंय तरी एखादी सोसायटी रजिस्टर्ड करता आणि कोरोनाच्या नांवान आपूण 4 जणांक हे वाटले म्हणटना आपूण व्हडलो एन जी ओ म्हणून दाखयतात. हांगासर एन जी ओच्या नांवाचेर थोडी वैयक्तीक जे हे आसात पळय, एन जी ओ खूब बरें काम करपी गोंयान आसात, नो डाऊट अबाउट इट. वेगवेगळी स्कुलां चलयतात, हॉस्टेल चलयतात, बट ही वैयक्तीक जी एन जी ओ चलयतात ही समाजाच्या भल्या खातीर न्ही, आपल्या भल्या खातीर. त्या खातीर अशा बाबतीत जर आसत जाल्यार तेजेरूय बी म्हणजे हांव अंडर वीच आय पी सी सॅक्शन तांकां जर अशा पद्दतीत कृती केली आसत जाल्यार बूक करपाकूय म्हाजे सरकार फाटी फुडें पळोवचें ना. तांकांय नॉर्म्स जे आहा पयली एकदां पुलीस डिपार्टमेंट आनी सोसायटी रजिस्ट्रेशन हांच्या कडेन उलोवन हाजेर योग्य ती कारवाई जी आसा पयली ही करपाकूय लायतलो. त्याचबरोबर वैयक्तिकरित्या जे असे एन जी ओ पुढे सरता, वैयक्तिकरित्या एन जी ओचेर आळो बसप गरजेचे आसा. स्वतःच्या फायद्याक आपल्याच घरांतली 2 नांवां घालून एन जी ओ काडटात आणि लोकांच्या अशा सोशल मिडियाच्या माध्यमाचेर उलोवपाक सुरवात करतात. लोकां कडल्यान खंडणी वसुली करपाची बऱ्याच जणांच्यो कंप्लेनी आयल्यात. तुजें काम आपूण सॉल्व करता, लोक भयान सोशल मिडियाचेर बेश्टे पाळण म्हणून तो इश्यू रिझॉल्व करपाक वयता. म्हाजे तर म्हणणें खंयसरूय तांकां न भिता तांच्यांनी कंप्लेन रजिस्टर करप, सरकार हांचेर योग्य ती कारवाय करतलो. थँक्यू.